लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर। राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा अटक केली। आता त्यानंतर पोलिसांनी आज मड आयलंड या ठिकाणी असलेल्या ग्रीन विला या बंगल्यावर पॉर्न फिल्मचं शूटिंग चालत असे त्यामुळे या ठिकाणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने धाड टाकली। नेमकं आपण बघूया की या केसमध्ये राज कुंद्राचा नेमका काय सहभाग होता आणि त्याचा नेमका संबंध होता। अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली। गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा वादांमध्ये अडकल्याचं दिसतंय। आता समोर आलेल्या माहितीनुसार राज कुंद्राला अश्लील फिल्म तयार करणं आणि त्या काही ॲपवर रिलीज करणं या प्रकरणात पोलिसांनी अटक केली। आधी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बराच वेळ राज कुंद्राची चौकशी केली, त्यानंतर त्याला अटक केली। हॉटशॉट नावाच्या ॲपवर या पॉर्न फिल्म दाखवल्या जात होत्या। या प्रकरणी मुख्य सहभाग हा राज कुंद्राचा होता असाही आरोप झालाय। राज कुंद्रा अशा प्रकारच्या पॉर्न फिल्म्सना फायनान्स करायचा हे पोलिसांच्या तपासात आता स्पष्ट झालंय। सध्या तरी राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठवण्यात आली। फेब्रुवारीमध्ये मड परिसरातील एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यात अश्लील चित्रपट बनवणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली होती। याच प्रकरणामध्ये कुंद्रा प्रमुख आरोपी असून त्याच्या विरोधात पुरेसे पुरावे असल्याने अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं। राज कुंद्रा यांना सोमवारी रात्री अचानक अटक झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर याच संदर्भातली चर्चा पाहायला मिळाली। अवघ्या काही मिनिटांमध्ये राज कुंद्रा शिल्पा शेट्टी यांची नावं ट्विटरच्या टॉप ट्रेंडमध्ये दिसू लागली। विशेष म्हणजे अनेकांनी राज कुंद्रा पुन्हा कायद्याच्या कचाटात अडकल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करतानाच यंदा थेट पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये राज कुंद्राला अटक झाल्याने सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी अनेक प्रकारचे ट्विट शेअर केलेत। लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर।